जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मुरुम शहरातील विविध मंदिराला वीरशैव कक्कया समाज सभा मंडप बांधकामासाठी तसेच शहरात रस्ता कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिरात महाआरती सोहळा तसेच कामाचे भूमिपूजन महायुतीच्या मान्यवरांच्या हस्ते दिनांक 11 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे। उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरुम शहरातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिली आहे। यामध्ये किसान चौक येथे सभा मंडप बांधकाम व चौक सुशोभी करण्यासाठी 40 लाख रुपये, भवानी मंदिर येथे सभा मंडप बांधकामासाठी 20 लक्ष, माऊली मंदिराचे सभा मंडप बांधकामासाठी 20 लक्ष, शिंदे गल्ली येथे सभा मंडप बांधकामासाठी 20 लक्ष, अशोक चौक ते सुभाष चौक सिमेंट रस्ता कामासाठी 40 लक्ष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील भवानी मंदिर, माऊली मंदिर, महादेव मंदिरात सकाळी 11 वाजता महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच नेहरू नगर येथे वीरशैव कक्कया समाज सभा मंडप बांधकामासाठी 40 लक्ष निधी मंजूर केल्याबद्दल या कामाचे सकाळी 10 वाजता भूमिपूजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील राहणार आहेत, तर उद्घाटक म्हणून माजी खासदार रवींद्र गायकवाड, प्रमुख अतिथी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शरण पाटील, युवासेना मराठवाडा पक्ष निरीक्षक किरण गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पनुरे, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहियुद्दीन सुलतान, शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। प्रथमतः आमदार ज्ञानराज चौगुले यांचे मुरुम शहरात आगमन होता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना नेते चंद्रशेखर मुतकन्ना व महायुतीचे पदाधिकारी यांनी केले आहे। उद्या दिनांक 11/10/2024 रोजी उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरुम शहरातील विविध मंदिरात सिमेंट मंदिरासह सिमेंट रस्ते सभागृह बांधकामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विविध मंदिराच्या महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच नेहरू नगर येथील वीरशैव कैकया समाजाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन महायुतीच्या नेत्याच्या हस्ते करण्यात येणार आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 10 वाजता महायुती नेत्याचे पदयात्रा सुरुवात होणार आहे। तरी शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।